नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते। मी तर तुला हात पण लावलं नाही, मग तू प्रेग्नेंट कशी झालीस? माझं नाव सुमन आहे। मी 20 किंवा 22 वर्षांची होते तेव्हा मी प्रेम नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडले होते। मला त्याच्याशिवाय काहीच गोड लागत नव्हतं आणि मी त्याच्या प्रेमात इतकं पडले की मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं आणि त्याच्यासोबत लग्न करायचं। प्रेम ही कदाचित माझ्या आयुष्याची चूक असावी। प्रेम माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत शिकत होता, आता आम्ही एकमेकांसोबत शिकत होतो। वेळ पुढे निघून गेला, तसं आम्ही दोघे मित्र झालो आणि मैत्रीनंतर आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य एकमेकांसोबत घालवायचं तयार झालो। प्रेम मला म्हणायचा की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, मी तुझ्याशिवाय अजिबात राहू शकणार नाही। पण आजपर्यंत माझ्या आयुष्याचे सर्व निर्णय माझी आई घेत आली आहे। माझ्या लग्नाचा निर्णयसुद्धा आईनेच घ्यावा अशी माझी इच्छा आहे। मी माझ्या आईला तुझ्याबद्दल सर्व काही सांगेन, ती तुला भेटेल, तुला बघेल, तुझ्या घरी येईल। घाबरू नकोस, पण तू अजिबात, मला खात्री आहे की माझ्या आईला माझी निवड नक्कीच आवडेल। मला फक्त तिच्या इच्छेनुसार सर्व काही हवं आहे, तू ही मिळेलच, कारण तिने मला पालक म्हणून वाढवलं आहे। मी तिचा खूप आदर करतो, मला खात्री आहे की तिला तू नक्कीच आवडशील। मी थोडंसं आधी घाबरली होती, पण मी होकार दिला प्रेमच्या आईला घरी येण्यासाठी, कारण आमचं प्रेम होतं खूप म्हणून। आणि पुढच्या काही दिवसात प्रेमची आई काही लोकांसह मला भेटायला घरी आली। ती माझ्या घरी आली आणि मला विचित्र प्रश्न विचारायला लागली। मला तर काही समजत नव्हतं। मी तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घाबरतच दिली। थोड्या दिवसात आमचा साखरपुडा झाला आणि साखरपुड्यानंतर काही दिवसांनी आमचं लग्न झालं। आम्ही दोघे पण खूप खुश होतो। मी प्रेमच्या घरी नवरी म्हणून आले। संध्याकाळी सुहाग रात्रीसाठी मी सुहाग पलंगावर माझ्या नवऱ्याची वाट बघत बसले होते, मनात अनेक स्वप्ने घेऊन। मला माझे प्रेम मिळाले याचा मला खूप आनंद झाला। पुढच्या काही क्षणात मी आणि माझे प्रेम एकत्र येऊ, पण मग काही वेळाने माझी सासू माझ्या खोलीत आली आणि मला म्हणाली, सुमन, तुला पुढचे 3 दिवस तुझ्या नवऱ्यापासून दूर राहावं लागेल, ही आमच्या घरची प्रथा आहे, म्हणून तू माझ्यासोबत माझ्या खोलीत झोपणार। सासूबाईंकडून हा विचित्र विधी आणि प्रथा ऐकून मन अस्वस्थ झालं माझं, की हा कसला विधी आहे। तरीही मला तिला दुखवायचं नव्हतं आणि उत्तरही द्यायचं नव्हतं, म्हणून मी आणि ती त्यांच्या खोलीत झोपायला गेलो। झोपायच्या आधी माझ्या सासूने माझ्यासाठी भरलेला ग्लास दूध आणून मला दिलं। ती म्हणू लागली, हे दूध पटकन पिऊन घे आणि झोपी जा। माझे मन त्या निरर्थक विधीबद्दल खूप वाईट झालं होतं, म्हणून मला काही दूध चांगलं वाटेना। मी तिला म्हणाले की मला दूध प्यावंसं वाटत नाही। मी हे बोलताच ती माझ्यावर चिडली आणि म्हणाली, मी सांगते तसे कर, ते दूध आहे, माझी इच्छा नसतानाही मी ते दूध पिऊन टाकलं, असं वाटलं विष पित होते। मला तिच्याशी सहमत व्हायचं होतं, म्हणून मी दुधाने भरलेला ग्लास संपवला। पण काही क्षणात मला गरगर झाल्यासारखं झालं, माझं डोकं जड झालं। मला वाटलं लग्न होतं म्हणून असं झालं असावं। मी खूप थकली आहे, त्यामुळे मला लवकरच झोप लागत आहे। तसं मी झोपून गेली। मला रात्री काय झालं काय नाही काहीच आठवेना जेव्हा मी उठली, आणि सकाळी उठल्यावर मला खूप डोकेदुखी होत होती। मला तर काहीच समजेना, शरीर पण दुखत होतं माझं।
असं वाटलं कुणी मला खूप चुरगळलं आहे. माझे स्तन ठणकत होते. मला चालायला त्रास होत होता. मला वाटलं की हे काय होतंय मला, म्हणून मी रडायला लागली. मी रडत होते हे पाहून माझ्या सासू खोलीत आली आणि मला विचारले, काय झालं, तू का रडत आहेस? मी त्यांना म्हणाली की मला खूप डोकेदुखी होत आहे, खूप त्रास होत आहे, शरीर माझं ठणकत आहे, प्लीज प्रेमला बोलवा ना, आम्ही डॉक्टरकडे जाऊन येतो. त्या लगेच बोलतात, काल सांगितलं होतं मी विसरलीस का, 3 दिवस त्याच्यासोबत बोलता येणार नाही ते. मी परत शांत बसली. माझं दुखणं बघून आणि रडणं ऐकून तिनं माझ्यासाठी एक वेदनेची गोळी आणून दिली आणि मला धरून म्हणाली, ही वेदनेची गोळी घे, वेदना बरी होईल तुझी. मी पण त्या गोळ्या घेतल्या आणि झोपली. तुम्हाला तेव्हा मी सांगितलं की आमच्या घरच्या या कर्मकांडामुळे मी माझ्या पतीला भेटू शकले नाही 3 दिवस आणि प्रेम पण माझ्याकडे आला नाही. त्याच्या आईने त्याला पण सांगितलं होतं विधीमार्ग म्हणून. तो तिला खूप मानत होता. आपली आई जे सांगत होती ते सगळं पूर्ण तो करत होता. म्हणून तो पण मला 3 दिवस दिसलासुद्धा नाही. कसे तरी 3 दिवस आणि 3 रात्री मी काढल्या. 4थ्या दिवशी मी आंघोळ केली आणि छान तयार झाले. आज मी खूप खुश आहे, कारण आज मी माझ्या नवरा प्रेमला भेटणार होते. आज माझे 3 दिवस आणि 3 रात्री विधी पूर्ण झाल्या होत्या. काही वेळाने माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या, सुमन तुझे सर्व विधी संपले आहेत, तू सर्व विधी खूप छान पार पाडले आहेस. मी प्रेमला आत्ताच फोन करते, तुम्ही दोघं आता बोलू शकतात, भेटू शकतात. माझ्या सासूबाईंचे असे गोड आणि प्रेमळ बोलणे ऐकून मला वाटलं की तिच्या घरात कोणीतरी रश्मी असावी आणि ती आपल्या दोघांच्या भल्यासाठी हे सर्व करत असेल. किती छान आहेत माझ्या सासूबाई, मी मनातच विचार केला. माझ्या आयुष्यात खूप चांगले चालले आहे. आज मी खूप आनंदी आहे. मला खात्री आहे की आज मी आणि प्रेम एकत्र येऊ. मी रात्री माझ्या खोलीत गेले होते आणि प्रेमची वाट पाहू लागले. प्रेमला माझ्या खोलीत येताना पाहून मी त्याला मिठी मारून रडू लागले आणि म्हणाले, प्रेम तुझ्यापासून दूर राहून मी माझा जीव गमवत आहे. 3 दिवस मला 3 वर्षासारखी गेली आहेत. आज मी शांतपणे झोपेन तुझ्या मिठीत. पण पुढच्याच क्षणाला प्रेम बोलतो, आपल्या भल्यासाठीच आईनं तो विधी सांगितला होता आणि आज परत पंडितने सांगितलं माझ्या कुंडलीमध्ये दोष आहे, 6वा महिना आपण सोबत राहू शकतो पण पती पत्नीवाले संबंध ठेवू शकत नाही. काय? मी घाबरून प्रेमला विचारलं की पुढच्या 6वा महिना आपण? मला तर काहीच कळत नव्हतं. आम्ही एकमेकांशी महिनाभर बोलू शकतो पण आम्ही पती पत्नीसारखं एकमेकांसोबत राहू शकत नाही, कारण प्रेमच्या काही ग्रहांमध्ये दोष आहेत. पंडितजींनी प्रेमला हे करायला सांगितलं की पत्नीपासून दूर राहा. मी मनातच विचारलं आणि मनालाच समजावलं की ठीक आहे, मी फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे मी प्रेमसोबत राहीन. आणि माझ्या मनातील खूप काही आहे ते सर्व त्याला बोले. मी प्रेमला म्हणाले, काही हरकत नाही, प्रेम मला मान्य आहे, आयुष्यभर सोबत राहायचं आहे तर इतके दिवस दूर राहायला काही हरकत नाही आहे. प्रेमला आनंद झाला आणि त्यानंही माझ्यावर प्रेम केलं, मला जवळ घेतलं. त्याने माझे बोलणे ऐकून मला मिठी मारली आणि आम्ही दोघंही बेडवर खूप दूर दूर झोपलो. मला आनंद झाला की प्रेम माझ्यापासून दूर नाही पण मी जवळ आहे. आता मी त्याच्याशी बोलू शकेन कधी पण. माझ्या मनातील खूप गोष्टी, तो माझ्याशी नवरा बायकोसारखं वागणार नाही ही त्याची असह्यता आहे, नाइलाज आहे. पण मी तर पूर्ण बायको म्हणून त्याची सेवा करीन, कारण मी प्रेमवर खूप प्रेम करत होते आणि त्याला आनंदी पाहायचे होते मला.
असेल दिवस चालले होते आमचे. एक पाऊण महिना झाला होता की माझी तब्येत बिघडू लागली. मला डॉक्टरांकडे नेलं आणि मला कळालं की मी आई होणार आहे. पायाखालची जमीनच सरकली माझ्या. हे मला काय झालंय, मी आजपर्यंत प्रेमशिवाय दुसरं कुणाकडेही पाहिलं नाही, तर हे मूल कुठून आलं? मी तसाच विचार करत होते. प्रेम पण खूप चिडला, पण मला विचारू लागला की हे असं झालं कसं सुमन, मी आजपर्यंत तुला हातही लावला नाही, मग हे कुणाचं मूल आहे? मला तर काही समजेना. मी हैराण झाली होते. मला कळलं नव्हतं काही, माझ्याकडे या सगळ्या गोष्टींना उत्तर नव्हतं काहीच, की हे सगळं झाल्यावर आम्ही दूर असून हे बाळ माझ्या पोटात कसं आलं ते. मी प्रेमला काहीतरी बोलणार, तेव्हाच प्रेम मला हॉस्पिटलमधून घरी घेऊन गेला. तो घरी आला आणि मला खूप रागावला. त्याने या सर्व गोष्टी आपल्या आईला सांगितल्या. हे सर्व ऐकून त्याची आई रडू लागली आणि म्हणाली की मला या मुलीवर आधीच संशय आहे, पण मला वाटलं की तुला ती आवडते म्हणून मलाही ती आवडून घ्यावी लागली. पण हे काय आहे, आज तुझी निवड चुकली बघ. मी पसंत केलेल्या मुलीसोबत तुझं लग्न झालं असतं तर हे काहीच घडलं नसतं. कुणासोबत तोंड काळईने केलं काय माहिती. प्रेम आता माझं काहीच ऐकायला तयार नव्हता. प्रेमनं मला न कळत आता थोडंसं खायला दिलं आणि खूप काही सांगितलं की तो आता माझ्यासोबत राहू शकत नाही. आणि त्याच दिवशी तो मला माझ्या घरी सोडून गेला आणि जाताना म्हणाला की तू वाईट वागलीस, मला धोका दिलास, माझ्या प्रेमाचा फायदा घेतलास. आता मी या मुलीला, या सुमनला क्षणभरसुद्धा सोबत ठेवू शकत नाही, मला तुला घटस्फोट द्यायचा आहे. इतकं काळजाला घाव देऊन तो निघून गेला. प्रेम मला माझ्या माहेरच्या घरी सोडून गेला होता कायमचं. हे सर्व जाणूनसुद्धा माझे आईवडील मला रोज खोटं बोलू लागले होते. मला खूप त्रास व्हायचा, मी खूप रडायची, मी पूर्ण तुटून गेले होते. साथ देणारे दुसरे कोणीच राहिले नव्हते आता, न सासर आणि न माहेर. मी माझ्या सासरच्या घरी परत जाऊ शकत नव्हते आणि माझ्या माहेरच्या घरात माझ्यासोबत जे काही घडलं ते तर सांगू शकत नाही. तरी अशा परिस्थितीत मी माझ्या माहेरच्या घरी दिवस कसे तरी घालवेल, कारण सगळे मला चरित्रहीन बोलत होते, माझं कुणीच ऐकत नव्हतं, लोक पण काहीही बोलायचे. काय झालं कसं झालं यापेक्षा लोक न कळत स्त्रियांनाच दोष देतात, त्यांनाच नाव ठेवून मोकळे होतात. माझ्या न जन्मलेल्या मुलाचे मी ऑपरेशन करून टाकले. प्रेमला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकून घ्यायच्या स्थितीतच नव्हता. त्याच्यापासून घटस्फोट झाल्यानंतर काही दिवसांनी मला एक फोन आला प्रेमच्या आईचा. हॅलो सुमन, आजच्या नंतर माझ्या मुलाकडे बघण्याचा प्रयत्नही करू नकोस. बरी आली होती माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणारी. मला तर तू आवडतच नव्हतीस, पण माझ्या प्रेममुळं मी होकार दिला होता. पण माझ्या डोक्यात हे सगळं तुला बघून गेल्यापासूनच चालू होतं. आता तो तुझं तोंड पण बघणार नाही बघ. तुझं तोंड तर त्याच्याच घरात काळं झालं हे त्याला माहिती नाही. तुझ्यासोबत 3 दिवस ते सगळंच झालं जे विचार तू प्रेमसोबत करायचा करत होती. तिचं बोलणं ऐकून माझं डोकं गरगर होत होतं. लग्नाचे ते 3 दिवस मला आठवत होते. तितक्यात ती बोलते, आता माझ्या प्रेमचं लग्न मी मोठ्या करात करून देईल, तू तुझं तोंड आता आम्हाला परत दाखवू नकोस. प्रेमच्या आईचे म्हणणे बोलणे ऐकून तिनं कॉल डिस्कनेक्ट केला. मी भारावून गेले. मला समजलं की हे सर्व माझ्यासोबत लग्नाच्या पहिल्या 3 रात्री कसे घडले ते. 3 दिवस ज्यात मी गोळ्या दूध वापरलं होतं, माझ्या सासूच्या खोलीत झोपायला गेले होते. त्याच रात्री माझ्या सासूनं माझ्यासोबत काहीतरी चुकीचं केलं होतं. मी प्रेमच्या आईचे सर्व शब्द माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड केले होते
आणि मी ती रेकॉर्डिंग प्रेमला पाठवली होती. प्रेमने जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्याने लगेच मला फोन केला आणि माझी माफी मागायला सुरुवात केली. तो रडत होता, त्याला त्याचीच लाज वाटत होती, पण त्यानं एकदाही माझं काहीच ऐकलं नव्हतं तेव्हा. मी प्रेमला म्हणाले, प्रेम मी तुला हे सर्व सांगितलं कारण तुझ्या नजरेत मी तुला धोका दिला होता. माझं प्रेम तू ओळखलं नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास नव्हता, माझ्या प्रेमावर विश्वास नव्हता. तू एकदा तरी जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता. शेवटी हे सगळं माझ्यासोबत कसं घडलं? जेव्हा मुलीच्या पोटात मूल येतं तेव्हा लोक एकदाही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही की हे मूल कसं आलं. ते नकळत तिलाच दोषी ठरवतात आणि शिक्षा करतात प्रत्येक वेळी. मुलगी गैरवर्तन करत नाही हे सगळं ऐकून बघून प्रेमला त्याच्या कृत्याची लाज वाटत होती आणि तो माझी माफी मागत होता आणि सुमन सॉरी म्हणत होता. माझ्या आयुष्यात परत येणा बोलत होता. मी प्रेमला म्हणाले, नाही प्रेम, हे सर्व होऊ शकत नाही. आता जिथं विश्वास नाही ते नातं टिकत नाही. मला खरे सांगायचे होते तुला, म्हणून मी सांगितले की तू तुझ्या आईवर कधीही पूर्ण विश्वास ठेवू नकोस. तिच्यावर आंधळेपणाने डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. कधी कधी स्वतःचंही ऐकत जा, कारण तुझी ती आई तिच्या आनंदासाठी कोणाच्याही जीवाशी खेळू शकते. काही सांगता येत नाही. आपला भरला संसार तिनं मोडला फक्त यासाठी की मी तुझी चॉईस होते, तिची नाही. इतकं बोलून मी फोन बंद केला. आता माझ्या डोक्यावर ओझं नव्हतं, माझ्यासोबत धोका झाला होता. मी चरित्रहीन नव्हते, मी खरं प्रेम केलं होतं. आता मी माझ्या जीवनाला नवीन सुरुवात केली. सासरबरोबर मी माहेरसुद्धा सोडलं. जे लोक आपल्याला समजून घेत नाही, ज्यांना समाज महत्त्वाचा असतो, अशा लोकांची माझ्या लाईफमध्ये काहीच गरज नाही. आज मी नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे, पण आता चुकूनसुद्धा मी प्रेम या शब्दामध्ये इंटरेस्टेड नाही. मी खूप खुश आहे आणि सुखीसुद्धा. मित्र आणि मैत्रिणींनो, ही गोष्ट आहे एक काल्पनिक, पण खऱ्या आयुष्यातसुद्धा हे सगळं घडत असतं आणि ते घडल्यानंतर दोषी फक्त स्त्रीलाच ठरवलं जातं. तिने काहीही केलं नसलं तरी पण आरोप आणि बोट तिच्यावरच उचलले जातात. त्याच्यामुळे स्त्रीची तुम्ही इज्जत करा, तिचं थोडंसं बोलणं ऐकून घ्या. तिला असं मध्येच वाऱ्यावर सोडून देऊ नका, कारण प्रत्येक वेळा ही ती चुकीची असू शकत नाही किंवा बायको चुकीची असू शकत नाही, कारण टाळ्या मात्र एकाच हाताने वाजत नाही. पूर्ण शहानिशा करा तेव्हाच एखादा निर्णय घ्या, बाकी तुम्ही हुशारच आहात. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर आज नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदित रहा आणि खुश रहा. थँक्स फॉर वॉचिंग.